आम आदमी पार्टी से नेते अरविंद केजरीवाल मुंबई दाखल, लोकल आणि रिक्षाने प्रवास करून मतदारांशी साधणार संवाद। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मराठवाड्यातल्या गारपीटग्रस्त भागांच्या दौऱ्यावर, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणार बुलडाणा जिल्ह्याचा दौरा। गोपीनाथजी, इलेक्शन कमिशन निवडणूक महत्त्वाची नाही, शेतकऱ्याचे प्राण महत्त्वाचे, त्यांना मदत करणं महत्त्वाचं आहे, त्यामुळेच इलेक्शन कमिशनने असा निर्णय केला। आमची तयारी नाही, तुमची तयारी आहे का सत्ताधारी म्हणून? 100% गरज पडल्यास निवडणूक पुढे ढकलावी, गारपीटग्रस्तांना मदत देण्यात हयगय नको, गोपीनाथ मुंडे यांची आजचा सवाल मध्ये मागणी। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी राजीनामा देऊन घेतली स्वेच्छा निवृत्ती, पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर नाराज असल्याची चर्चा। नरेंद्र मोदींनी नाराज उद्धव ठाकरेंशी केली फोनवरून चर्चा, भाजपा आणि मनसेच्या वाढत्या सलगीबाबत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी, सेनेचा गैरसमज दूर झाल्याचा भाजपचा दावा। जिरम घाटीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली, ताजी कुमक पाठवून केंद्राकडून नक्षलग्रस्त भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात। आणि जम्मू काश्मीरमध्ये अवकाळी बर्फवृष्टी, महामार्ग ठप्प, शाळा कॉलेजेस बंद, जनजीवन विस्कळीत।